पूर्ण चारकोपची सर्व क्रिकेट वीरांची आणि क्रिकेट खेळाडूंची मांदियाळी आपल्याला सह्याद्रीनगरच्या क्रीडानगरीत पाहायला मिळते. सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4, सह्याद्रीनगर, बंदर पकाडी 6, 7, 8, 9 आणि सुंदर असं आयोजन. येणाऱ्या 6 आणि 7 एप्रिलला मोर्या मित्रमंडळाच्या वतीनं इंटर सह्याद्री स्पर्धा याच मैदानावर आहे. पुढचा चेंडू प्रशांत, 2 चेंडू 8 आणि थोडा बॉडी बॅलेन्स मागे गेला लेग साईडला आणि चेंडू खेळले कवरला. ह्या चेंडूला त्याला खेळायचं होतं तो म्हणजेच डीप मिडवी खेळला, मात्र बॉडी बॅलेन्स मागे गेला आणि त्यानंतर स्ट्रोक खेळायला गेले. केतन धाटावकर, बिपिन गुरव, राहुल केदारी, रायझिंग सनचे पहिले 3 खेळाडू, निलेश सावंत, फटी, प्रशांत पिंजरावणकर जे ओपनर. आणि आता मात्र मिडॉनच्या वरून हा येतोय अजून एक खणखणीत दणदणीत चौकार. केतन दाटावकर 4 बॉल. विकेट, पुढचा चेंडू केतन साडी आणि या चेंडूला स्लॉग स्वीप. हा येतोय उत्तुंग षटकार. इट्स अनदर बिग वन. 5 पहिल्या ओव्हरनंतर 18. मकरंद गावडे, केतन दाटावकर पूर्ण इनिंगमध्ये 5 षटकार जर मारले या दोन्ही बॅट्समनने वैयक्तिक तर 5000 रुपयाचा पारितोषिक गौरव सेठी यांच्याकडून. जबरदस्त बक्षीस देखील लागलेलं आहे, 5000 रुपये. अक्षरशः 51,000, 31,000 बक्षिसं आहेत, मात्र संघाचे संघमालक, संघाचे मेंटॉर देखील या ठिकाणी वेगळी बक्षिसं. आणि आज होळी आहे, उद्या धुलीवंदन, गुलाल धुरळा उडवणार आहे, त्यामुळे नक्कीच त्याची देखील तयारी. कारण पहिल्या ओपनिंगला तर आपण धुरळा तयार केलेला, कारण निखिल चव्हाण जेव्हा सुरुवात केली ओपनिंगला तेव्हा छान असं वेलकम, प्रत्येक रंगाचा कलर आपण कलरफुल केलं होतं आणि आजचा दिवस कलरफुल होळीचा आहे. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 18 धावा बिनबाद. प्रत्येक मॅचमध्ये केतन दाटावकर याला आपण या अगोदरचं मॅच जर सोडली तर 6 बॉल 25, 7 बॉल 28, आता देखील आपण पाहिलं 6 बॉल 18. चला टायमिंग लक्षात घ्या, 5:30 झालेले आहेत, फायनल खेळवायचे अजून. गोलंदाजीसाठी संदीप कुंदार, छोटा अन्ना, इनके बड़े भाई भी बहुत बढ़िया क्रिकेटर रह चुके हैं. और निश्चित तौर पर अगर लाइव टेलीकास्ट अगर देख रहे हैं चारको प्रीमियर लीग इस सीजन 3 के, तो बड़े अन्ना आपको भी निश्चित तौर पर हम ऑल दी बेस्ट देंगे और आपका भी हार्दिक स्वागत. आपने भी बहुत अच्छा क्रिकेट खेला है सेक्टर 2 के अलग अलग टीम के लिए. इस तरह से पहली गेंद मकरंद के लिए, अच्छा ड्राइव पॉइंट की तरफ, बेहतरीन स्ट्रोक, जब तक कि वहां पर खेला जाएंगे. इस नंबर के बाद 4 रन, व्हाट अ शॉट मकरंद गावड़े के बल. मग अशी राहुल केदारीला पाहिलं, अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, हे त्यांनी दाखवलं. उभा राहिला, मॅच बनवली, रोहन त्या ठिकाणी गेला, सिच्युएशन बंड्या बॉईज विरुद्ध ज्यावेळेस एक जबरदस्त सामना होता त्यावेळेस
यस रोहनने जबरदस्त कामगिरी केली होती आणि या अगोदर देखील आपण पाहिलं रायझिंग सन संघात जेव्हा तो लहान होता आणि नुकताच नवी दहावीला होता त्यावेळी देखील या मैदानावर त्याने तो किस्सा गिरवला होता. मात्र आत्ता देखील पाहतोय मकरंद आणि केतन अनुभव आपला दाखवत आहेत. मिस टाइम स्ट्रोक आहे, संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतात आणि ओ व्हॉट अ कॅच, महत्वाची विकेट. मकरंद गावडे इतकं पेशन्सने देखील खेळावं लागेल. अक्षय नाईक कूल माइंडने खेळ करावा लागणार आहे. वेगवेगळे प्रेक्षक बघा, पिवळ्या निळ्या पिशव्या घेऊन सर्वजण येत आनंद उत्साह साजरा करत आहेत. पार्टी चालू झालेली आहे सगळ्या ठिकाणी. प्रमोद पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रमोद पुढचा चेंडू अक्षय नाईकसाठी कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. एक धाव आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. खूप चांगला थ्रो विवेक भंडारी. बघा या संघाकडे देखील विवेक भंडारी, करण चव्हाण हे देखील फलंदाज आहेत, विकास यादव, पंकज पटेल, सनी देखील बॅटिंग करू शकतो. धाव संख्या 22, एक गडी बाद. हो स्क्वेअर कट करायला गेले. 22 धाव संख्या, एक गडी बाद, 3 बॉल. या अगोदर आपण पाहिलं तर एक धाव आली, 23 धाव संख्या टोटल आहे. यानंतर डॉट पहिल्या 4 बॉलमध्ये 4 आणि 1 5 धाव आलेले आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. अजीबोगरीब स्ट्रोक, अजीबोगरीब स्ट्रोक. बहुत कम बार हमने देखा है कि इस तरह के स्ट्रोक केतन खेलते हैं, लेकिन इस गेंद को कैसे खेलने गए देखे, खुद भी हंस रहे इस स्ट्रोक पर. रन संख्या 24. कारण क्वचित समोर ऑन दी अप जो ड्राइव करतो किंवा लॉफ करतो पंच अप्रतिम आहे आणि बॅकफूटला जाऊ ना पूल. मात्र अक्षय नाईकवर देखील तेवढी जबाबदारी असेल, एक पार्टनरशिप बनवण्यासाठी. एक दुसरं षटक आहे आणि शेवटचा बॉल बाकी आहे. चांगलं षटक टाकलंय, 5 बॉलमध्ये 6 धाव देताना प्रदीप ऑफ कटर हवेमध्ये उंच खेळलेला आहे, खूप दुरून बॉलला खेचलं आणि खेळाडू बाद. बघा एक ओवरला 6
प्रत्येकाच्या परिसरामध्ये प्रत्येकाच्या विभागामध्ये होळी आहे, त्याचा देखील तुम्हाला आनंद उत्साह साजरा करायचा आहे. त्यामुळे कृपया हे सर्व समजून उमजून ही विनंती राहील, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. चला अभिजित चव्हाण स्कोरर या. चोवीस दोनोर. चला सर्वांना मागे घ्या. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांचा इशारा लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. आणि या एका धावीने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते नील. षटकातील पुढचा चेंडू नीलचा राईट ऑफ द विकेट केतन. बॅकफुटला जाऊन व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्क्वेअर कट. मात्र किती धावा मिळणार, दोन धावा तर पूर्ण आलेल्या आहेत. योगी जातोय तिसऱ्या धावासाठी आणि तिसरी धाव देखील सहज पूर्ण. खूप चांगला गॅप, गुड गॅप वॉज फाउंड बाय बॅट्समन केतन धाटावकर. आणि एक महत्वाची मोठी इनिंग खेळावी लागेल केतनला देखील ज्या प्रकारे. पुढचा चेंडू योगीसाठी, चेंडू डॉट. चला लवकर प्रेक्षकांना मकरंद सगळ्यांना मागे घेतो तुझ्या मागे. मला ती बाउंड्री दिसत नाही पलीकडची, लॉंगॉन आणि डीप मिड विकेट दिसत नाही. प्लीज मागे वा थोडं, देवा तुम्ही पण मागे वा. पुढचा चेंडू योगीसाठी, अजून एक चेंडू डॉट. तिसरं षटक 28 आणि तर बघा पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले होते. मगाशी जे घडलं तेच घडतंय पुन्हा एकदा. 10 बॉलमध्ये केवळ 10 धावा निघालेल्या आहेत दोन गडी बाद. थोडंसं कंट्रोल करावं लागेल, पेशन्स देखील आहे, स्ट्राईक रोटेट करावं लागणार आहे कंपल्सरी, रन्स देखील बनवावे लागणार आहेत. पुढचा चेंडू नीलचा अकूट टप्प्याचा आणि खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद. टाकला होता, बाउन्स केला होता त्या चेंडूला, कारण बॅट्समन अटेम करणाऱ्या अनुषंगाने नीलने देखील चांगल्या प्रकारे डोकं चालवलं आणि हा चेंडू थोडासा हिट केला होता पिचवर. धावसंख्या 28, 5 बॉल आतापर्यंत, 5 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत केवळ 3 आणि त्या 3 धावा आल्या त्या म्हणजे दुसऱ्या, सॉरी 4 धावा आल्या असतील कारण एक 3 आणि एक लेग बाय. पहिल्या चेंडूवर धावसंख्या 4, टोटल बॉल 5, धावसंख्या 28. शेवटचा बॉल नील राईट अमोर द विकेट. नीलचा पुढचा चेंडू, शेवटच्या चेंडूला पुन्हा एकदा गॅप शोधून काढलेला आहे
केवळ दिशा दिलेली आहे चेंडूवर खेळाडू येईपर्यंत दोन धावा पूर्ण होत आहेत. आणि जोपर्यंत चेंडू फेक, दोन धावा, धावसंख्या 30, 3 ओव्हर 30. नाही अजूनही मला वाटतं ज्या प्रकारे खेळ पाहतोय आपण सुरू आहे, 3 ओव्हर टोटल धावसंख्या झालेली आहे 30. संदीप कुंदर, सतीश पाटील यांची देखील स्पर्धा आपण पाहणार आहोत. मौर्या मित्रमंडळ आयोजित इंटर सह्याद्री 6 आणि 7 एप्रिल 33,333, 22,222, 30-3 गडी बाद. चला प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती करते, बाउंड्रीच्या बाहेर थांबा, बाउंड्रीच्या जवळ कोणीच उभे राहू नका. धावसंख्या 30, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, दोघांकडे ती क्षमता आहे. दोघांनी जरी 2-2, 3-3 ते सुद्धा ही 65-70 एक टार्गेट तयार करावं लागेल ज्याप्रमाणे. मात्र संदीप कुंदर या ठिकाणी आलेला आहे, स्ट्राईकला आहे केतन. आणि गोलंदाजीसाठी संदीप कुंदर ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा देताना 2 गडी बाद केले होते. अण्णा बोल्ड ऑफ कटर चेंडू जाऊन या मार्शल लॉजिस्टिक कम बॅक करतोय संघ, मार्शल लॉजिस्टिक देखील विकेट टम्या. आणि अजून एक कॉटन बोल्ड, संधी सुटलेली आहे, निघालेली आहे नक्कीच, अजून एक विकेट होऊ शकले असते. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण मार्शल लॉजिस्टिकने आत्तापर्यंत ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे स्पर्धेमधला हा प्रवास आपण जो पाहतोय यामध्ये संदीप कुंदरचा प्रमुख रोल आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत 2 बॉल झालेले आहेत, धावसंख्या 31. अजून एक हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे आणि या एका धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते, ती म्हणजे 32. धावसंख्या 32, 4 गडी बाद, 3.3. चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. राईट टर्म राऊंड ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू ज्या पद्धतीने येणार आहे, खेळाडू बाद, अजून एक विकेट.
ओवरपिच चेंडू ऑफ कटर पंकज पटेल एक धाव धाव संख्या 33 दोन ओवर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 1.5 मध्ये 9 धावा दिल्या आहेत 4 गडी बाद केलेत गोलंदाज संदीप कुंदर आणि अजून एक चेंडू डॉट जबरदस्त गोलंदाजी संदीप कुंदर साठी एकदा जोरदार टाळूजा दोन ओवर मध्ये 9 धावा देताना 4 गडी बाद केलेले आहेत व्हॉट ओव्हर धाव संख्या 33 33 5 गडी बाद 4 ओव्हर गोलंदाज येतोय माधू महादेव महादेव राऊंड द विकेट पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड 34 तर मात्र हा देखील चेंडू क्लिअर होणार का बघूया आणि हा चेंडू सीमा पार षटकार मस्ट नीडेड सिक्सर कार अजून 3 ते 4 षटकार झाले तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच बनणार आहे तर संख्या 40 झालेली आहे बॉल बॉल द्या लवकर महादेव हा देखील चेंडू क्लिअर होणार का बघूया आणि व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच इट्स गेट महादेव आपण चेंडू व्हाईट आणि व्हाईटला नक्कीच या ठिकाणी संख्या 41 राऊंड द विकेट संख्या 41 राऊंड द विकेट हा देखील व्हाईट
नाही नाही, आत्ता मात्र ज्या पद्धतीने आपण टप्पा पाहिला होता आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारे या नाही आहे. धावसंख्या 41, 4 पॉईंट जर आपण पाहिलं तर 3 बॉल झालेले आहेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 41, नवीन फलंदाज पंकज. दोन अजूनही चेंडू शिल्लक आहेत आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे आता, नितांत आवश्यकता. तर मात्र या चेंडूला पाठवले 1 बाउंस चौकार, 41 आणि 4, 45 शेवटच्या चेंडूवर जर षटकाला तर 51. एक चांगल्या प्रकारे कमबॅक करण्यासाठी संधी आहे बॉलरना देखील, ज्या प्रकारे योगी, त्यानंतर गोलंदाज आपण पाहिला तर ग्लेन यांच्यावर जबाबदारी राहील, कारण जर शेवटच्या बॉलला षटकाराला जे काही धावा येणार आहेत तुम्हाला नक्कीच डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. दुसऱ्या बाजूला एक छान योगदान या ठिकाणी संदीप कुंदर आणि ज्या प्रकारे त्याने विकेट्स घेतल्यात आणि कमबॅक करून दिलं आहे मार्शल लॉजिस्टिक संघाला. आता देखील आपण पाहतोय महादेव आणि हा येतोय उत्तुंग षटकार, जास्त शॉर्ट बॉल, 15 आणि 6, 21 ज्या पद्धतीने 45 आणि मला वाटतं टोटल या ओव्हरमध्ये 51 झालेले आहेत, 12 आणि 6, 18 धावा आलेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या 51, 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि आता जबाबदारी गोलंदाजावर येईल. वत्सल, त्यानंतर ग्लेन, योगी, मात्र संदीप कुंदरचं जेवढं कौतुक करत तेवढं कमी आहे. 2 ओव्हरमध्ये संदीपने 9 धावा देताना 4 गडी बाद केले अण्णाने आणि तितकंच कौतुक ज्या प्रकारे महादेवला घेऊन आले नीलने. एक चांगलं षटक हाताळलं, कारण नील ज्या प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यानंतर संदीपच्या 2 ओव्हर आणि त्यानंतर महादेव ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा, त्यामुळे एकंदर ही मॅच छान होणार आहे. जे दुपारच्या सत्रामध्ये बॉल जो ट्रॅव्हल होत होता तो आत्ता मात्र थोडासा थांबलेला आहे वारा, त्यामुळे आत्ता मात्र धावसंख्या जी 51, 52 धावांची गरज. 6 वाजून 8 मिनिटं झालेली, अजूनही 5 ओव्हर म्हणजे अजूनही 20 मिनटं, जवळपास 6:30 पर्यंत आणि त्यानंतर फायनल. चला लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत, फिल्डिंग लवकर लावून घ्यायची आहे आणि बॅट्समन लवकर पाठवायचे आहे. 6 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत, प्लीज काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम्स. डीजे चला लवकर बॅट्समन, 6 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. 6:10 अजूनही 20 मिनिटंमध्ये जरी आपण पाहिलं तरी 6:30 अलट फायनल 3-3 ओव्हर नाही होणार किंवा 2-2 ओव्हर पण डाऊट वाटतोय.
बहुतेक एक एक ओव्हरचीच होईल. आपला माणूस तयार राहा. टीम भूषण विचारे आपला माणूस. जशी मॅच संपेल लगेच टॉससाठी यायचा कॅप्टन, जो विजेता संघाचा कॅप्टन. आणि आपला माणूस भूषण विचारे, टीम ओनर, टीम, आपला माणूस या संघाचा कर्णधार रोहन सावंत. आपण इतरत्र कुठे जाऊ नका. जबरदस्त फिल्डिंग भूषण परुळेकर यांनी केली. एक महत्त्वाचा झेल घेतला भूषणने. आणि जवळपास पहिल्या ओव्हरनंतर 8 ते 9 बॉल आपण भूषण परुळेकर याच्याकडेच पाहिले जाताना. ज्या प्रकारे एक एक दोन दोन चांगली फिल्डिंग, एक चांगला झेल. पहिलं षटक घेऊन ग्लेन वैती राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला विवेक भंडारी. विरल जी हमारे और एक दोस्त अंपायर ये भी यहाँ पर उपस्थित है, आपका भी हार्दिक स्वागत. अभिषेक डिसले आणि या दोघांमध्ये एक चुरस आहे, कारण अभिषेक डिसलेची धावसंख्या पाहिली तर खूप पुढे आहे तो. आता 91 आणि याची आहे 73. 18 धावांनी पुढे आहे अभिषेक डिसले. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट धाव संख्या एखाद्या खेळाडूची पाहिली तर पहिला चेंडू विवेक भंडारी, पहिला चेंडू डॉट, हायएस्ट रन स्कोरर सध्या तरी अभिषेक डिसले दिसतोय 91 in 4 matches. दुसऱ्या बाजूला विवेक भंडारी 3 matches, 73, पहिला चेंडू डॉट. हा चेंडू आणि तयार राहावं लागेल प्रत्येकाला. दुसऱ्या बाजूला विवेक आणि करण यांना देखील तयार राहावं लागेल, कारण ज्या प्रकारे करण आणि विवेकने आतापर्यंत मार्शल लॉजिस्टिकला एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. चला लवकर दोन चेंडू धाव संख्या एक. स्ट्राईकला करण चव्हाण हा देखील अप्रतिम बॅटिंग करतोय. चांगल्या प्रकारे आणि व्हॉट अ फिल्डिंग ऋषिकेश तोडणकर, सुंदर अशी फिल्डिंग. बघा एवढ्या धावा जर डिफेंड करायचे अशा प्रकारच्याच तुम्हाला फिल्डिंगची गरज आहे. आणि ती फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा चेंडू आणि आता संधी आहे, मात्र सीमा पार. गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने, दर्शक दीर्घा में गेंद 6 रन. धाव संख्या 4 balls, 7 runs. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये. 30 balls मध्ये 52 करायचे आहेत आणि पहिली ओव्हर खूप चांगली टाकतोय. आतापर्यंत एक करणने मारलेला चांगला षटकार आपण पाहतोय. करंटसाठी आणि आता मात्र खेळाडू तिकडे आहे का नाही, मात्र ह्याच्या नाही चांगल्या प्रकारे थांबवलेला आहे, स्टॉप केला आहे. पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा आणि अजून एक बॉल बाकी आहे. करंट 9 sorry, आताची 1 आहे 6 आणि आताची 6 आणि 1, 7 आणि 1, 8. 5 balls 25 चेंडू 44 धावांची गरज. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, काही धावण्याची गरज नाही. हाय ते खणखणीत दणदणीत चौकान
धावसंख्या पहिल्यावर, नंतर 12 आणि धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये 40. एक महत्त्वाची ओव्हर आवश्यक आहे. बघूया देवा मोरे येणार की योगी की वत्सल कर्ण. देवा मोरे याला आपण पाहतोय. देवा आलेला आहे, या अगोदर देखील देवा पावला होता, आता देखील देवाला पाहावं लागणार आहे. आणि ज्या पद्धतीने सुरुवात करत आहे दोन्ही बॅट्समन, विवेक आहे, एक चांगला ड्राईव्ह पाहिला आपण. तर करण चव्हाण ज्या प्रकारे बॅटिंग करत आहेत, याने देखील आत्तापर्यंत आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये, जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा करण चव्हाण देखील धावून आलेले आहेत. त्यामुळे एकंदर पाहायला गेलं तर एक चांगली मॅच या ठिकाणी दुसऱ्या सेमीफायनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते. पॉझिटिव्ह लीप मॅनेजमेंट प्रेझेंट्स CPL 2024 सीझन 3. मंगेश यांच्याकडून देवाने जर हॅटट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. सहा वाजून 17 मिनिटं झालेली आहेत. चला लवकर त्वरा करा, 13 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट कव्हर करायचं आपल्याला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू करंटसाठी आणि संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि महत्त्वाची विकेट, व्हॉट अ कॅच. नेहा देखील खुश झालेली आहे विकेट घेतल्याबरोबर. येस, योगी आलेला तिथे आणि योगीने नक्कीच मनन अध्ययन चिंतन केलं. महत्त्वाची विकेट, फुल पॉवरफुल होऊ शकला नाही आणि डीप स्क्वेअर लेगला मिळालेला झेल जो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण मॅच ते बी चेंडूमध्ये आता 40 धावांची गरज आहे. मार्शल लॉजिस्टिक विरुद्ध ओम साई 11 या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. बॅटिंगसाठी कोण येतोय? विकास यादव येतोय, कामेश पेडणेकर येतोय की अजून जर आपण पाहिलं तर पंकज पटेल. एक प्लॅन तयार करावा लागेल ना की विकास यादव नवीन फलंदाज. चला विकास लवकर. स्ट्राईकला राहील विकास, नॉ स्ट्राईकला विवेक भंडारी. 12 धावसंख्या आहे पहिल्या गडी बाद झाल्यानंतर. 1.1 दुसरं षटक सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतो ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुरू आहे. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग पंकज. शॉर्ट थर्डमॅनला आहेत केतन, कवरला आहेत वत्सल, अभिषेक आहेत मिड ऑफला, डीप कवरला ऋषिकेश तोडणकर, डीप लॉंग ऑफला जर आपण पाहिलं तर कोणी नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला आहेत अभिषेक, आपण योगीला पाहतोय. मिड विकेटला आहेत अक्षय नाईक आणि लॉंगॉन त्या ठिकाणी आपण ग्लेन यांना पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज षटकातील पुढील चेंडू विकास यादवसाठी. पंचांचा इशारा येतोय वाईट. धावसंख्या 13. सर्व प्रेक्षक वर्ग देखील तुफान गर्दी करून आहेत. पूर्ण चारकोप आज या ठिकाणी सह्याद्रीच्या क्रीडानगरीमध्ये अवतरलेले दिसत आहेत. कारण चारकोप प्रीमियर लीगचा विजेता कोण होणार, चॅम्पियन कोण कोण ठरणार हे मात्र पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जरी होळी असली तरी सुद्धा आज प्रेक्षकांची तुफान गर्दी. पुढचा चेंडू विकाससाठी. खेळाडू कवरला मारल्या फटका आहे. ऋषिकेश जाईपर्यंत चेंडू सीमापार. हा येतोय अजून एक नेत्रदीपक फटका, चौकार. राजूमामा मोरे यांच्याकडून देवाने जर हॅटट्रिक घेतली तर 500 रुपये. धावसंख्या 17-17.
देवा मोरे राईट अमोर द विकेट विकास यादवसाठी. आणि खूप चांगला चेंडू, अजून एक चेंडू डॉट विल बोल लवली. 21 balls 35 to win. एक एक बॉल आता महत्त्वाचा ठरणार आहे गोलंदाज आणि फलंदाजच्या माध्यमातून. जर पाहायला गेलो एका बाजूला मार्शल लॉजिस्टिक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमसाई ज्यांना डिफेंड करायच्या आहेत. 51 धावा कंपल्सरी चेस, 52 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट विकास यादव, आणि आता मात्र विकेट किपर येत आहेत आणि खेळाडू बाद मकरंद गावडे. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि अजून एक विकेट आपण पाहतो या ठिकाणी, 20 चेंडू 35 धावांची गरज. मॅच इज ऑन, अजूनही 2 चेंडू शिल्लक आधी ओव्हर मधले. खूप चांगली गोलंदाजी, एक चौकार आल्यानंतर देखील कम बॅक करतोय तो, म्हणजेच गोलंदाज देवा मोरे. पहिल्या चेंडूवर एक विकेट मिळाली होती, त्यानंतर व्हाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर कॉट बाय विकेट कीपर बल्ले का किनारा. लेकिन टॉपेज लगा था अपने बल्लेबाज कामेश पेडणेकर, ये भी सिंगल डबल भी इतना ही बढ़िया बनाते, उतना स्ट्रोक्स को भी लगाते हैं अच्छे. 6:22 हो चुके हैं, 6:22 सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. ओम साई 11 विरुद्ध मार्शल लॉजिस्टिक. आणि ओ पहिल्यांदा थोडेसे थांबले, त्यानंतर ट्राय केलं मागे जाण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी, वन टू गो, 10 संख्या 18 दुसरी ओव्हर. दोन ओव्हर, धावसंख्या 19, 18 balls 33 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा ग्लेन येणार की कोणाला बॉलर म्हणून घेऊन येणार, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. चला लवकर 18 balls 33 धावांची गरज. चला लवकर 18 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजासाठी येते ग्लेन वैती पुन्हा एकदा. चला लवकर उशीर होतोय. ग्लेन स्ट्राईकला आहेत विवेक भंडारी.
चेंडू डॉट 17 चेंडू 33 धावांची गरज. ग्लेन वैदी पहिला चेंडू डॉट. कमेश पेडणेकर आणि नक्कीच आपण पाहतोय विवेक भंडारी दोन्ही प्रयत्न करत आहेत ज्या प्रकारे या मॅचमध्ये कम बॅक करायचं असेल तर. एका बाजूला ग्लेन वैदी चांगला टप्प्यावर टाकलेला पहिला चेंडू. पुढचा चेंडू राईट ओवर द विकेट विवेक साडी. हा देखील चेंडू आपण पाहतोय. अजून एक चेंडू डॉट. दोन सलग चेंडू डॉट निर्धाव. पहिल्यांदा आपण पाहिला ऑफ कटर स्लोअर वन जो स्वीप करायला गेले. आता ऑफ स्टंपर ठेवला टप्पा पडला आणि थोडासा बाहेर. 16 चेंडू 33 धावांची गरज. ग्लेन पूर्ण आपला अनुभव पणाला लावत असताना समोर आहे तो म्हणजे विवेक भंडारी. ऑन दी अप एक धाव ऑन आहे. धाव संख्या 20 धावांची गरज. 15 चेंडू 32 तीन महत्वाचे चेंडू. या तीन चेंडूवर समीकरण तयार होऊ शकतं. या अगोदर देखील आपण पाहिलं ज्यावेळेस सामना आपला माणूस भूषण बिचारे विरुद्ध आपण पाहिला होता बंदर पाखाडी 11 त्यावेळेस देखील तशा प्रकारे सामना आला होता. 12 बॉल 23-24 मॅच. अजून एक चेंडू डॉट. पहिल्यांदाच कामेश शफल धावून एक वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्यासाठी गेले. 4 बॉलमध्ये एक धाव दिलेले आहे फक्त. जबरदस्त षटक. ज्या ओव्हरची गरज होती ती ओव्हर ग्लेन वैद्य या ठिकाणी करतायत. उर्वरित दोन गोलंदाजांवर जबाबदारी दुसऱ्या बाजूला. विवेक भंडारी नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला पण कामेश पेडणेकर यांना पाहतोय. कोणीतरी एकाला स्ट्राईक करावं लागेल नक्कीच. अजून एक डॉट. 5 चेंडू एक धाव. काय जबरदस्त ओव्हर. व्हॉट ओव्हर बाय ग्लेन वैद्य. एक्सपिरियन्स इज द बिग फॅक्टर नाव. स्ट्राईक रोटेट देखील होत नाही आहे. एकेरी दुहेरी देखील धावा नाही आहेत. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट. 13 बॉलमध्ये 32 धावांची गरज. आणि आता मात्र ओव्हर पिच मिळाला. ऑफ कटर आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी. 6 धावा.
थँक्यू. 11 चेंडू 22 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज. विवेक भंडारी आहे तोपर्यंत निश्चित आशा आहेत, ते म्हणजे मार्शल लॉजिस्टिक संघाला एक चांगली इनिंग खेळतोय विवेक भंडारी, मॅन फ्रॉम बंदर पाखाडी, राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू आणि ओ हो 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 हो, मात्र काय स्टॉप केलाय बघा, जर बॉल हातात लागला असता मिळाला असता तर मोठी विकेट होऊ शकली असती. काय थांबवलंय, हा चौकार देखील जाऊ शकला असता. 10 चेंडू 21 धावांची गरज, 10 बॉल्स 21 टू विन. प्रेक्षकांची तुफान गर्दी या सह्याद्रीनगरच्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो. राईट अमोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू कामेसाठी खूप चांगल्या प्रकारे लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर खूप चांगला वळण घेताना फिरकी पटू योगी, खूप चांगला टॉस केला होता टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक. हा 9 चेंडू 21 धावांची गरज, 9 बॉल्स 21 टू विन. नऊ चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईकला आपण पाहतो बॅट्समन कमेश पेडणेकर. मार्शल लॉजिस्टिक विरुद्ध सुरू असलेला सामना ओमसा 11, स्ट्राईकला कमेश पेडणेकर. पुढचा चेंडू स्लोवर 1, विकेट वाचवतोय आपली. अजून एक चेंडू डॉट, 6 बॉल 7 वर खेळतोय कमेश, एका बद्दल 9 चेंडू 12 वर खेळतोय विवेक भंडारी. 8 बॉल 21 धावांची गरज. आणि आता बघा मॅचमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. गोलंदाजी कर्नाडी सज्ज होतोय. 8 चेंडू 21 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतोय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉन्ग गॉन, एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र बनवला, स्ट्रोकला बनवला, 7 धावा, उत्तुंग षटकार.
तीन धावांची गरज आणि जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. विवेक भंडारी 12 चेंडू 24. ऋषिकेशला शेवटच्या 3 बॉल चांगले पकडून टाकावे लागणार आहेत. मगाई देखील आपण पाहिले ज्या प्रकारचा सामना 2 बॉल 3. प्रेक्षकांना विनंती आहे थोडे मागे व्हा. मार्शल लॉजिस्टिक्स सर्वांना थोडंसं मागे घ्या. पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूवर रनआउटची संधी मिळणार का. मात्र 2 बॉल 2 धावांची गरज. लेग बायचा इशारा. हिरो कोण ठरणार? कामेश पेडणेकर, विवेक की ऋषिकेशला हिरो बनण्याची संधी आहे. मॅच अजूनही अतिशय अटीतटीचा. दोन चेंडू 2 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. जुनी काय कॅल्क्युलेशन चाललंय तेच कळत नाहीये. मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज. 4.4 2 चेंडू 2 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. टेन्शन टेन्शन प्रेशर प्रेशर. हाय व्होल्टेज मॅच. एक बॉल जर ड्रीम बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला. एका बाजूला आपण पाहतोय कामेश पेडणेकर. पुढचा चेंडू ऋषिकेशचा कामेश साडी आणि या चेंडूला पार करतोय आणि हा येतोय विजयी चौकार. मार्शल लॉज